नमस्कार श्रोते हो, देवीची भक्ती आपण करत आहोत आणि देवीच्या आगमनाची आपण वाट पाहत आहोत। देवीच्या नऊ रूपाचं आपण सगळेजण चिंतन करत आहोत आणि देवीचं हे नाव घेऊन जर नवमीला आपण देवीला हे एक फूल जर वाहिलं किंवा हा एक मी सांगेल ती वस्तू जर वाहिली तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही चालत येईल। देवीचे अनेक रूप आहेत, त्यापैकी दुसरं रूप सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, दधना कर्पदमाभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्ध तू मयी ब्रह्माचारिण्यनुत्तमा। या नऊ रूपापैकी देवीचं हे रूप म्हणजे ब्रह्मचारिणी, हे दुर्गेचं दुसरे रूप आहे। येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे। ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी। नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते। जर कदाचित नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी जर राहिली तर नवमीच्या दिवशी मात्र देवीचं हे नाव घेऊन एक फक्त बेल वाहा। एक जर बेलाचं पान देवीला वाहिलं तर लक्ष्मी प्रसन्न होते, जगदंबा प्रसन्न होते आणि लक्ष्मी चालत चालत आपल्या घरात येते। ब्रह्मचारिणी देवीचे रूप अतिशय देखणे आहे। तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू आहे। तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला, त्यावेळी नारद मुनीने तिला भगवान शंकरपती म्हणून मिळावा म्हणून एक कठोर तपस्या सांगितली होती। या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असं नाव मिळाले। 1000 वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली, उपवास केला, खूप त्रास सहन केला आणि तपश्चर्येनंतर बेलपत्रे महादेवाला वाहिले, त्यामुळे तिचं नाव ब्रह्मचारिणी असं पडलं। अनेक वर्ष कठोर तप केलं, शरीर क्षीण झालं आणि महादेव प्रसन्न झाले। मग तुला काय पाहिजे? त्यावेळेला देवी म्हणाली, म्हणजेच ही पार्वती म्हणाली की मला फक्त एक आशीर्वाद द्या की ब्रह्मचारिणी देवीचं नाव घेऊन जो भक्त मला आणि तुम्हाला बेल वाहील किंवा बेल मला वाहील तर त्या भक्ताच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहिली पाहिजे, असा आशीर्वाद द्या। आणि म्हणून पार्वतीने हा आशीर्वाद मागितल्यामुळे तो महादेवाने आशीर्वाद दिला आपल्यासारख्या भक्तांना। म्हणून नवमीच्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीचं नाव घेऊन एक बेलाचं पान जगदंबेला वाहा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही चालत येईल। आमची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। अशीच नवनवीन माहिती मी आपल्यासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार। आपण जर आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय जगदंब हे शब्द लिहायला विसरू नका। धन्यवाद।